संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलैला होणार सादर. सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित संमेलनात सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. हाथरस सत्संग दुर्घटनेप्रकरणी नजफगड इथून मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला अटक, आज न्यायालयात हजर करणार. पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा 2024 सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर. राज्यातल्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडून मंत्रिमंडळाची घोषणा. भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची मंत्रिमंडळात नियुक्ती. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल. दत्तमंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीनं माऊलींच्या पादुकांना नीरास्नान. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात T20 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावरून होणारी अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित.